उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी मृत्यू प्रकरणाचा आणि भाजपाच्या नीती धोरणाचा निषेध करण्यासाठी महाआघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला चांदूर रेल्वे तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच शहरातील संपूर्ण बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाडला. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शहरातून मोटरसायकल रॅली काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट व इतर मित्र पक्षातर्फे मोटार रॅली काढून सर्व व्यापाऱ्यांना आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. त्याला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद केली. यावेळी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ, बाजार समिती सभापती प्रदीप वाघ, अशोक चौधरी, तालुकाध्यक्ष गणेश आरेकर, पंचायत समिती सदस्य अमोल होले, नगराध्यक्ष सीटू सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, युवक काँग्रेसचे संदीप शेंडे, रुपेश पुडके, प्रफुल्ल सोळंके, नगरसेवक गोटू गायकवाड, निलेश बेलसरे, महेश कलावटे, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, विनय कडू, अनिल आठवले, शिवसेनेचे स्वप्नील मानकर, गजानन यादव, किशोर यादव, कॉम्रेड विनोद जोशी, देविदास राऊत आदी उपस्थित होते. किंवा पक्षातर्फे आणि इतर जे पक्ष आहे, भारतीय किसान पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, या सर्वांच्या वतीने आता जो बंद आहे त्या बंदचं कारण एकच आहे की या 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशामध्ये लखीमपूर इथे 4 शेतकऱ्यांना चिरडून टाकलेला आहे. केंद्रीय मंत्री चा जो मुलगा आहे त्या मुलाने अशा प्रकारची अप्रिय घटना केलेली आहे आणि आमचं सर्व लोकांचं किंवा सर्व पक्षीय लोकांचं असं मत आहे की त्यांना त्यांच्यावर खटले भरा आणि जो मंत्री आहे त्याला त्यांचं पद कमी करा अशा प्रकारचा एक सर्वपक्षीय या ठिकाणी विचार आहे आणि त्यांचा जो शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. तर सर्वांनी या ठिकाणी आले त्याबद्दल सर्वांना आज आघाडीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र बंद आहे. या बंदला मार्क्सवादी कमी पक्ष व दावे आणि अखिल भारतीय किसान सभेने सक्रिय पाठिंबा दिलेला आहे आणि यानंतरही जी काही घटना घडली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही पुढील जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा मोठ्या युद्ध पातळीवर करू. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.